नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. महाराष्ट्राच्या भूगोलाचा पार्ट एक आपण डिस्कस केलेला आहे, पहिलं लेक्चर डिस्कस केलेलं होतं. या लेक्चरमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात पार्ट दोन आपण काय करणार आहोत मित्रांनो, डिस्कशन करणार आहोत. बघा मित्रांनो, नावडागायचे काही लोकांनी पहिला भाग बघितला नसेल तर पहिला भाग बघा, ज्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी काय होतील मित्रांनो, सापडतील, खूप चांगले चांगले ट्रिक सापडतील मित्रांनो. आता भाग दोन बघा मित्रांनो, भाग दोन ला आपण महाराष्ट्राच्या भूगोलाला सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या भाग दोन मध्ये बघा मित्रांनो काय असेल, भाग दोन मध्ये काय असेल मित्रांनो. आता तुम्हाला पहिली गोष्ट, महाराष्ट्राचं काही गोष्टी बेसिक गोष्टी आहेत त्या माहीत असल्या पाहिजेत. आपण महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग बघितलेत मागच्या लेक्चरमध्ये, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणता जिल्हा आहे याची ट्रिक्स बघितली, महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला कोणतं राज्य आहे हे आपण डिस्कस केलंय मित्रांनो, बरोबर आहे. महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली ते पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतं. आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं मित्रांनो, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्यू थोडस आयएमपी आहे मित्रांनो. महाराष्ट्राचं काय लक्षात ठेवायचंय, क्षेत्रफळ लक्षात ठेवायचंय. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो 3,07,713 चौरस किलोमीटर. किती आहे मित्रांनो, 3,07,713 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं काय क्षेत्रफळ आहे. डायरेक्ट पाठ पाहिजे, हा आकडा तुमचा पाठ असला पाहिजे. याला काही ट्रिक्स नाही, काहीच गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही. हा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो, 3,07,713. आणि ही पुढचा आकडा पण महत्वाचा आहे मित्रांनो, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आलेलं आहे, महाराष्ट्राच्या वाट्याला किती आहे, 9.36% आलंय. मग इथं बघा, आपल्याला आता एक्झाम मध्ये कोणता क्वेश्चन फसवला जाऊ शकतो ते बघा. आता तुम्हाला महाराष्ट्राचं क्षेत्रफळ माहितीये किती आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर, आणि भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले, 9.36. मग क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पाच राज्य आयएमपी आहेत मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पाच राज्य काय आहेत मित्रांनो, आयएमपी आहेत. बघा मित्रांनो लक्षात द्यावा, इम्पॉर्टन्स इतर काही ट्रिक्स लक्षात ठेवायची गरज नाही, पण लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचा. तर क्षेत्रफळाचा विचार करतोय आपण, सर्वात जास्त मोठं राज्य कोणतं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सर्वात मोठं राज्य कोणतं मित्रांनो, राजस्थान. सर्वात मोठं राज्य कोणतं मित्रांनो, राजस्थान, बरोबर आहे. एक नंबरला आहे मित्रांनो राजस्थान, एक नंबरला काय मित्रांनो, राजस्थान. राजस्थानचं जुनं नाव होतं राजपुताना, बरोबर आहे. दोन नंबरला आहे मित्रांनो एमपी, मध्य प्रदेश. दोन नंबरला मध्य प्रदेश आहे मित्रांनो. तीन नंबरला आपला महाराष्ट्र आहे मित्रांनो, तीन नंबरला आपला काय महाराष्ट्र आहे मित्रांनो, महाराष्ट्र तीन नंबरला आहे. आणि चार नंबरला होता मित्रांनो युपी, चार नंबरला काय मित्रांनो युपी. पाच नंबरला सुरुवातीला जे एन के होता मित्रांनो, पाच नंबरला सुरुवातीला काय होता, जे एन के होता, जम्मू अँड काश्मीर होता. मात्र आता जम्मू आणि काश्मीर राहिलेला नाही, महाराष्ट्र भारतातलं पाचवं मोठं राज्य जम्मू काश्मीर राहिलेलं नाही. कारण की जम्मू काश्मीरचे किती तुकडे केलेले, दोन तुकडे केलेले आहेत ना, एक लद्दाख वेगळा केला आणि जम्मू वेगळा केला. मग आता आपल्याला महत्वाचे, भारतातलं पाचवं मोठं राज्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आयएमपी आहे, पाचवं भारतातलं मोठं राज्य जर विचार कराल तर ते सापडेल मित्रांनो गुजरात तुम्हाला. भारतातलं पाचवं मोठं राज्य कोणतं सापडेल मित्रांनो, गुजरात सापडेल. तो हा डाटा थोडासा पाठ करण्यासारखा आहे, हा डाटा थोडासा काय मित्रांनो, पाठ करण्यासारखा आहे. भारतातली पाच राज्य जी क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो मित्रांनो, तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. आणि क्षेत्रफळाच्या भारताचं एकूण जे क्षेत्रफळ आहे त्याच्यापैकी महाराष्ट्राने किती व्यापलेले, 9.36 व्यापलेले. याची पीडीएफ मी लगेच टाकून देईल, पण हे तुम्ही लिहू नका वाटल्यास काही हरकत नाही, पण मी जे हे एक्स्ट्रा लिहून देतोय हे थोडंसं काय करायचंय, लिहायचंय. हे थोडंसं काय करायचंय मित्रांनो, लिहायचंय. चालायचं पुढे, भारतातली पाच महत्वाची राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून उतरता क्रम लिहिला. आता तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ 11 कोटी आहे. आता क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून झालं, आता लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पण पाच राज्य आयएमपी आहेत मित्रांनो. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पण पाच राज्य काय आहेत मित्रांनो, आयएमपी आहेत. सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची, युपीची आहे मित्रांनो. उत्तर प्रदेशची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. दोन नंबरचं लोकसंख्या बघाल तर आपला महाराष्ट्र आहे. म्हणजे लक्षात ठेवायचंय, महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा लागतो, लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा लागतो. क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा लागतो, लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा लागतो. त्याच्यानंतर तिसरं स्थान येतं मित्रांनो, तिसरं स्थान येतं आयएमपी आहे मित्रांनो. तिसरं स्थान येतं युपी, बिहारचं. तिसरं स्थान कोणाचं असतं, बिहारचं आहे. तिसरं स्थान बिहारचं आहे. चार नंबर मित्रांनो पश्चिम बंगाल आहे, वेस्ट बंगाल चार नंबरला आहे. आणि पाच नंबरला तामिळनाडू, सर्वात मोठं राज्य आहे मित्रांनो. पाच नंबर म्हणजे हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पाच महत्वाची राज्य आहेत. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पाच महत्वाची राज्य आहेत, क्लिअर आहे. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पाच महत्वाची राज्य. आता हा टॉपिक समजला की तुम्हाला लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आता ही लाईन पाठ करायची. हा भारताची ही जी पूर्व पश्चिम, इकडची पश्चिम आहे, ही दिशा कोणती आहे मित्रांनो, पश्चिम. ही दिशा कोणती आहे, पश्चिम. आज पण 10 ट्रिक सांगेल, आज पण 5 ते 10 ट्रिक सांगेल, एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचे. आणि ही बाजू कोणती आहे, पूर्व आहे. ही बाजू कोणती मित्रांनो, पूर्व. पूर्व पश्चिम लांबी, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, लगेच महाराष्ट्र अंडरलाईन मारायची. पूर्व पश्चिम लांबी किती आहे, 800 किलोमीटर. किती मित्रांनो, 800 किलोमीटर.
आता महत्वाचं आणि ही आहे उत्तर, ही बाजू कोणती आहे मित्रांनो? उत्तर ही बाजू कोणती आहे? दक्षिण. उत्तर दक्षिण लांबी किती मित्रांनो? 700 किलोमीटर. उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 700 किलोमीटर. फॅक्च्युअल डाटा, एक एक डाटा, आयएमपी आहे, आवाज वगैरे येतोय. पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण लांबी आहे मित्रांनो 700 किलोमीटर. मग आपण मागच्या लेक्चरमध्ये उत्तर टोक, पूर्व टोक, पश्चिम टोक हे टोकं बघितले, टोकाचे तालुके पण आपण डिस्कस केले. आता महत्वाचं आहे मित्रांनो, 700-800 समजला, 307,713 समजला, 9.14 समज, 9.36 समजला, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, पाच राज्यांचा क्रम लिहिला, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पाच राज्यांचा क्रम लिहिला. आता महाराष्ट्राला समुद्र किनारा लागलाय मित्रांनो 720 किलोमीटरचा, हे सर्वांना पाठ असेल. महाराष्ट्राचा समुद्र किनारा किती किलोमीटर लांबीचा लागलाय मित्रांनो? 720 किलोमीटरचा आहे. पण महाराष्ट्राचा जो समुद्र किनारा आहे मित्रांनो, त्याच्यासाठी दोन शब्द लक्षात ठेवायचे. एक रिया, एक काय लक्षात ठेवायचे? महाराष्ट्राचा समुद्र किनारा कसा आहे मित्रांनो? एक रिया आहे आणि एक आहे दंतूर. एक काय मित्रांनो? दंतूर, तंदूर नाही हा, काय मित्रांनो? दंतूर. महाराष्ट्राचे समुद्र किनाऱ्यासाठी दोन महत्वाचे शब्द आहेत, एक्झामच्या पॉइंट ऑफ व्यू लक्षात ठेवायचे आहेत. रिया आणि काय मित्रांनो? दंतूर. रिया आणि काय मित्रांनो? दंतूर. ठीक आहे, रिया आणि दंतूर हे दोन महत्वाचे शब्द आहेत महाराष्ट्राचा समुद्र किनारा. परत लक्षात ठेवायचा आहे, महाराष्ट्राचा समुद्र किनारा कसा आहे मित्रांनो? रिया आहे कसा आहे? दंतूर आहे. रिया आहे कसा आहे? दंतूर आहे. आता रिया म्हणजे काय, दंतूर म्हणजे काय ते आपण डिस्कस करू. रिया म्हणजे काय? झिकझाक. झिकझाक. रिया म्हणजे काय? झिकझाक. महाराष्ट्राचा समुद्र किनारा असा 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 झिकझाक आहे, म्हणून तो 720 आहे. जर आता परीक्षेत प्रश्न आला मित्रांनो, पुढचा आयएमपी क्वेश्चन, पुढचा आयएमपी क्वेश्चन मित्रांनो, जर महाराष्ट्राचा सरळ समुद्र किनारा मोजला, महाराष्ट्राचा काय मोजला मित्रांनो? सरळ समुद्र किनारा मोजला, म्हणजे इथून थोडस पुढे गेलो, इथून थोडस पुढे गेलो आणि हे टोक मोजलं, तर याचं मित्रांनो फक्त 540 किलोमीटर. महाराष्ट्राचा समुद्र किनारा विचारला तर 720 आणि महाराष्ट्राचा सरळ समुद्र किनारा विचारला, सरळ लांबी विचारली, महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची सरळ लांबी विचारली, तर लिहायची मित्रांनो 540. कोणत्याच पुस्तकात सापडणार नाही महाराष्ट्र, कोणत्याच पुस्तकात सापडणार नाही, म्हणून लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची सरळ लांबी विचारली तर 720. सरळ लांबी नसेल, फक्त झिकझाक दिला असेल, फक्त असं विचारलं असेल महाराष्ट्राचा समुद्र किनारा किती, तर किती लिहायचा मित्रांनो? 720. आणि असा किती लिहायचा आहे? सरळ 540. क्लिअर आहे? 540. आता 540 आकडा अजून एक एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी आहे, तुम्ही एवढं लक्षात ठेवलं नाही चालेल. 540 अजून एक आकडा इम्पॉर्टन्स आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. काय दृष्टिकोनातून महत्वाचा आहे मित्रांनो? बघा, महाराष्ट्राचा समुद्र किनारा काय दृष्टिकोनातून महत्वाचा आहे मित्रांनो, की 540 जे आहे ना, अमेझॉनचं जंगल तुम्ही ऐकलं असेल, यावर्षी एक्झामच्या दृष्टिकोनातून अमेझॉन नदी इम्पॉर्टन्स आहे. अमेझॉनच्या जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती इतिहासामध्ये, तर त्याच्यामुळे अमेझॉनचं जंगल यावर्षी चर्चेत होतं. तर अमेझॉनचं जंगल तुम्ही ऐकलं असेल, अमेझॉन नदी ऐकली असेल, जगातली सर्वात मोठी नदी, खूप जास्त पाऊस पडतो, वर्ल्ड ज्योग्राफी मध्ये आपण कव्हर करूया, टेन्शन नाही. तर मग अमेझॉनची जी नदी आहे मित्रांनो, तिचं पूर्व टोक आणि पश्चिम टोक म्हणजे दोन किनाऱ्यामधलं अंतर पण 540 किलोमीटर आहे. म्हणजे जेवढा महाराष्ट्र आहे मित्रांनो, जेवढा काय आहे आपला महाराष्ट्र आहे, तेवढं अमेझॉनचं पात्र आहे. तेवढं अमेझॉनचं काय मित्रांनो? पात्र आहे. समजते मला काय म्हणायचं? तेवढं अमेझॉनचं काय पात्र आहे. ठीक आहे, समजते मला काय म्हणायचं? तर 540, 700, 800 किलोमीटर, 700 किलोमीटर, 720 किलोमीटर हा मॅटर समजला. दंतूर म्हणजे, रिया म्हणजे कसा मित्रांनो? रिया म्हणजे कसा? झिकझाक. रिया म्हणजे कसा? झिकझाक, झिकझाक, झिकझाक. आता दंतूर. आता पुढचा शब्द, महाराष्ट्राचा समुद्र किनारा कसा आहे मित्रांनो? आयएमपी आहे. महाराष्ट्राचा समुद्र किनारा कसा आहे मित्रांनो? दंतूर आहे. कसा आहे? दंतूर आहे. बरोबर आहे की नाही? दंतूर म्हणजे काय? डायरेक्ट असा खोल. बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काय झालं माहितीये का मित्रांनो? काय झालंय? इथं सह्याद्री पर्वतरांग आहे. इथं कोणती पर्वतरांग आहे? इथं व्यवस्थित समजून घ्या, एकदम नॉर्मल गोष्ट आहे. इथं समजून घ्या मित्रांनो, इथं सह्याद्री पर्वतरांग आहे आणि असा जो पर्वत आहे मित्रांनो, सह्याद्री पर्वत, असा पर्वत नाहीये मित्रांनो, या बाजूला थोडस पसरलेला आहे आणि या बाजूला डायरेक्ट असा खोल झालेला आहे. या बाजूला असा डायरेक्ट काय झालेला आहे? खोल झालेला आहे आणि इथं पाणी आहे मित्रांनो. इथं काय दिसतंय? असं 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 काय पाणी आहे, असं असं पाणी आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि ही जी दिसते तुम्हाला, ही कोकण किनारपट्टी आहे. म्हणजेच तुम्ही गेट ऑफ इंडियावर उडी मारली की डायरेक्ट 50-100 फूट काय करणार? खोल जाणार. नॅचरल बंदर इकडे कमी आहेत, म्हणजे इकडे डायरेक्ट खोल आहे. जो खोल असतो डायरेक्ट, त्याला काय म्हणतात? दंतूर. त्याला काय म्हणतात? दंतूर. आता एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी गोष्ट मित्रांनो, दंतूर समजला. महाराष्ट्राचा समुद्र किनारा कसा आहे? दंतूर आहे. महाराष्ट्राचा समुद्र किनारा कसा आहे? दंतूर आहे. आता दंतूर साठी परत एक कन्सेप्ट बघा. दंतूर साठी परत एक कन्सेप्ट, आपल्याला कन्सेप्ट वरती काम करायचंय, कन्सेप्ट वरती काम करायचंय. मी थोडस बाजूला करतो. आता बघा मित्रांनो, हा दंतूर शब्द मी तुम्हाला लिहून दिला. ही बघा, इथं भारताचा एक नकाशा काढून देतो. ही आपली भारत मातेचं खालचं टोक, ही आपल्या भारत मातेचं खालचं टोक. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, ही आपल्या भारत मातेचं खालचं टोक. इथं हा सह्याद्री पर्वतरांग आहे आणि याच्यावरनं छोट्या नद्या वाहतात, त्याच्यामुळे इकडचा किनारा कसा आहे मित्रांनो? दंतूर आहे. इकडचा समुद्र किनारा कसा आहे? दंतूर आहे. म्हणजे डायरेक्ट खोल आहे मित्रांनो. मात्र इकडे तुम्ही अशी भारत माता अशी अशी जोडून घ्या, इथं गंगा वाहते, यमुना वाहते, ब्रह्मपुत्रा वाहते, गोदावरी वाहते,
अनेक नद्या वाहतात, मोठ्या मोठ्या नद्या वाहतात, आणि ह्या नद्या काय करतात आपल्या बरोबर असंख्य गाळ इथं डिपॉझिट करतात, असंख्य गाळ इथं काय करतात टाकतात. त्याच्यामुळे इकडचा समुद्र किनारा काय गेला, भरून गेला. म्हणजेच तुम्ही इकडच्या किनारपट्टीवर जाणार, महाराष्ट्र भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जाणार, तर पहिले पाय बुडतील, मग कमरेपर्यंत पाणी येईल, मग छातीपर्यंत पाणी देईल, मग जसं जसं वरती जाणार तसं तसं पाणी काय होते वाढत जाईल. मात्र इकडे जर उडी मारणार तुम्ही डायरेक्ट, तर डायरेक्ट खोल जाणार, डायरेक्ट काय जाणार खोल जाणार मित्रांनो. मग आपल्याला विचारलं जातं, एक प्रश्न विचारला जातो, महाराष्ट्र भारतामध्ये कोणत्या किनारपट्टीवर नैसर्गिक बंदर जास्त आहेत, हा एक प्रश्न विचारला जातो, कोणत्या किनारपट्टीवर नैसर्गिक बंदर जास्त आहेत मित्रांनो, नैसर्गिक बंदर जास्त आहेत, कोणत्या किनारपट्टीवर नैसर्गिक बंदर जास्त आहेत. आपल्या ही जी पश्चिम किनारपट्टी आहे, ज्या बाजूला महाराष्ट्र आहे, त्या किनारपट्टीवर नैसर्गिक बंदरांची संख्या काय जास्त आहे, इकडे नैसर्गिक बंदरांची संख्या कमी आहे. दंतूरचा फायदा कळाला, महाराष्ट्रामध्ये मोठे महत्वाचे नैसर्गिक बंदर आहेत, मुंबई जगातलं सर्वात भारतातलं सर्वात जुनं नैसर्गिक बंदर आहे. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे जाऊया. आता महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार, अक्षवृत्तीय विस्तार पाठ करायचा, याला काही ऑप्शन नाही. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार, बघा महाराष्ट्राचा जर तुम्ही आडव्या रेषेनं अक्षवृत्त, आडव्या रेषेनं अक्षवृत्त म्हणतात, उभ्या रेषेनं रेखावृत्त म्हणतात. अक्षवृत्त काय, रेखावृत्त काय नंतर शिकू, पण हा पाठ करायचा आहे. 22° किती मित्रांनो, 22° 6' उत्तर. पहिले इथून मोजायला सुरुवात करायची, खालून खालून 15° 15° 37' उत्तर, 15° 37' उत्तर ते 22° 6' उत्तर, एवढा महाराष्ट्राचा हा अक्षवृत्तीय विस्तार आहे. कोणता विस्तार आहे मित्रांनो, हा हा कोणता विस्तार आहे, अक्षवृत्तीय विस्तार. हा आहे मित्रांनो अक्षवृत्तीय विस्तार, डायरेक्ट पाठ पाहिजे अक्षवृत्तीय विस्तार मित्रांनो. महाराष्ट्रातनं अक्षवृत्तीय विस्तार किती, 15° 37' उत्तर ते 22° 6' उत्तर, 6'. मग यांची जर वजाबाकी केली, 15 वजा 22 किती उत्तर आलं मित्रांनो, 7 अक्षवृत्त जातात महाराष्ट्रात. महाराष्ट्रात किती अक्षवृत्त जातात पाठ पाहिजे, महाराष्ट्रात किती अक्षवृत्त जातात, 7 अक्षवृत्त जातात. क्लिअर आहे डाऊट, महाराष्ट्रात किती अक्षवृत्त जातात मित्रांनो, 7 अक्षवृत्त जातात. हा डाटा पाठ असला पाहिजे. आणि उभ्या रेषेला रेखावृत्त म्हणतात, काल्पनिक रेषा टाकल्यात, रेखावृत्त काय ते नंतर शिकणार आहोत. रेखावृत्ती विस्तार जर बघाल तुम्ही, इकडे 72° 36' पूर्व, आपण पूर्व गोलार्धात आहोत, जगाच्या नकाशामध्ये शिकू, सध्या ते आपलं पर्पज नाहीये. 72° 72° 36' पूर्व, तर 80° 36' पूर्व, 80° 54' पूर्व, हा महाराष्ट्राचा काय अक्ष रेखावृत्तीय विस्तार आहे. मग किती रेखावृत्त जातात मित्रांनो, 72 मधून 80 वजा करा किंवा 80 मधून 72 वजा करा, 8 रेखावृत्त जातात. किती रेखावृत्त जातात मित्रांनो, 8. हा आकडा पाठ पाहिजे. महाराष्ट्रातनं सरासरी 7 अक्षवृत्त जातात, 8 रेखावृत्त जातात, पाठच असल्या पाहिजे. महाराष्ट्रातनं सरासरी 7 रेखा अक्षवृत्त जातात, 8 रेखावृत्त जातात, 7 8 7 8 7 7 आडव्या रेषा, जवळजवळ 8 उभ्या रेषा महाराष्ट्रातनं गेलेल्या आहेत. 8 महाराष्ट्रातनं काय गेलेल्या आहेत, उभ्या रेषा गेलेल्या आहेत. क्लिअर आहे फंडा, क्लिअर आहे इथपर्यंत, काही डाऊट नसेल. आय होप इथपर्यंत कळालं असेल रेखावृत्ती विस्तार अक्षवृत्तीय विस्तार. ठीक आहे, आता पुढे जाऊया मित्रांनो. आपला महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला, तुम्हाला माहित असेल, खूप आयएमपी क्वेश्चन सांगतोय, आपला महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाला मित्रांनो, त्यावेळेस 26 जिल्हे होते मित्रांनो. किती जिल्हे होते, 26 जिल्हे होते. ठीक आहे, जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा 26 जिल्हे होते मित्रांनो, 26 जिल्हे होते, बरोबर आहे की नाही. आज किती जिल्हे आहेत मित्रांनो, आज किती जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. किती जिल्हे आहेत मित्रांनो, 36 जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे. आणि अनेक नवीन जिल्ह्यांची मागणीचा सध्या प्रस्ताव आहे, म्हणजे किती जिल्हे वाढले, 10 जिल्हे वाढले. किती जिल्हे वाढले मित्रांनो, 26 वर नाही किती झाले, 36 झाले. मग कोणत्या जिल्ह्यापासून कोणता जिल्हा निर्माण झाला, परीक्षेत येतं म्हणजे येतं. कोणत्या जिल्ह्यापासून कोणता जिल्हा निर्माण झाला, परीक्षेत येतं म्हणजे येतं. 10 जिल्हे पाठ करायची गरज नाही, 3-4 ट्रिक सांगतो, एकदम पटापट पटापट काय राहतील, लक्षात राहतील. सो नाव टाकायचं मित्रांनो, नवीन जिल्ह्यांची निर्मिती कशी झाली, नवीन जिल्ह्यांची निर्मिती कशी झाली, त्या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे, चर्चा करायची आहे. सो सुरुवातीला किती जिल्हे होते महाराष्ट्राची, जेव्हा स्थापना झाली 1 मे 1960 तेव्हा सुरुवातीला किती जिल्हे होते, 26 जिल्हे होते. नंतर किती झाले मित्रांनो, 36 झाले. किती वाढलेले आहेत, 10 जिल्हे वाढलेत. कोणकोणती वाढली त्याच्या बघूया. पहिली नंबर, ट्रिक्स नंबर एक टाकायचे मित्रांनो, ट्रिक्स नंबर एक टाकायचे. 1981 एक जिल्हा आला मित्रांनो, 1981 2 जिल्हे निर्माण झाले, 1981 2 जिल्हे महत्वाचे आहेत मित्रांनो. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, पाठ नाही करायचे. सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे, ट्रिक्स नंबर एक, सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे, पाठच करून टाकायचे. सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे म्हणजेच रत्नागिरीमधनं काय बाहेर पडला, सिंधुदुर्ग. रत्नागिरीमधनं काय बाहेर पडला, सिंधुदुर्ग. एवढं जर तुमच्या लक्षात राहिलं ना, रत्नागिरीमधनं सिंधुदुर्ग किंवा सिंधुदुर्गमधनं रत्नागिरी, तरी तुम्ही 90% आन्सर करू शकतात. रत्नागिरी उलट बघायचं, रत्नागिरीमधनं काय, सिंधुदुर्ग. बघा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 2 जिल्हे जवळजवळ आहेत, बरोबर आहे. रत्नागिरीमधनं काय बाहेर पडला, सिंधुदुर्ग. आणि औरंगाबादमधनं काय बाहेर पडला, जालना. औरंगाबादमधनं काय बाहेर पडला मित्रांनो, जालना. सो सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे, ट्रिक्स नंबर एक, सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे. 2 जिल्हे निर्माण झाले, सिंधुदुर्ग
आणि जालना सिंधुदुर्गाने जालना, तो कशी लक्षात ठेवायची, सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे, पाठ करून टाकायची, सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे, हा रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग, औरंगाबाद पासून जालना, रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग, औरंगाबाद पासून जालना, उलट जायचे. कोणत्या वर्षी, 1981 साली स्थापना झाली या जिल्ह्यांची, 1981 साली या जिल्ह्यांची निर्मिती झाली. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मित्रांनो ए आर अंतुले. कोण होते मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते, ए आर अंतुले. ठीक आहे, बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राचे काय होते, मुख्यमंत्री होते, ए आर अंतुले. मग आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ए आर अंतुले पण महत्वाचे आहेत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून ए आर अंतुले पण महत्वाचे आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला माहित असेल आपल्या जातीचं एक राजकारण केलं जातं, आणि आजपर्यंत महाराष्ट्राने कधीही, आपल्याला असं वाटतं की मुस्लिम मुख्यमंत्री झालेला नाही आहेत, पण महाराष्ट्राने एक मुस्लिम मुख्यमंत्री पाहिलेले आहेत, महाराष्ट्राने एक मुस्लिम व्यक्ती, मुस्लिम मुख्यमंत्री काय केलेले आहेत मित्रांनो, पाहिलेले आहेत, मुस्लिम मुख्यमंत्री पाहिलेले आहेत, एकमेव मुस्लिम मुख्यमंत्री आतापर्यंत महाराष्ट्राचे. ठीक आहे, सो क्लिअर आहे मित्रांनो, कोण आहेत मित्रांनो, महाराष्ट्राचे एकमेव मुस्लिम मुख्यमंत्री कोण आहेत, ए आर अंतुले. आपण आजपर्यंत असंच वाचलेलं आहे फक्त ए आर अंतुले, आपल्याला असं वाटतं अंतुले हे नाव कुठं मुस्लिम मिळते जुळतं वाटत नाही, म्हणून आपल्याला कधी डोकं चालत नाही की हा माणूस मुस्लिम असेल असं. पण हा माणूस काय होता, मुस्लिम होता, बॅरिस्टर होते ए आर अंतुले. ठीक आहे, आणि इंदिरा गांधींनी त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं ए आर अंतुले, अब्दुल रहमान अंतुले, महाराष्ट्राचे एकमेव मुस्लिम मुख्यमंत्री. ठीक आहे, तर नाव लक्षात ठेवायचं मित्रांनो, अब्दुल रहमान अंतुले. ठीक आहे, तर आजपर्यंत एकमेव मुस्लिम मुख्यमंत्री मित्रांनो पाठ करून टाकायचं, ए आर अंतुले, ए आर अंतुले हे महाराष्ट्राला मुस्लिम मुख्यमंत्री लाभलेत. त्यांनी पहिल्यांदा दोन जिल्ह्यांची निर्मिती केली, कसून कुठून कसं लक्षात ठेवायचं, रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग, औरंगाबाद पासून जालना, सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे. ट्रिक समजली, सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे. क्लिअर आहे, काही डाऊट नाही इथपर्यंत, समजते, चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो, पुढचा क्वेश्चन घेऊया. आता हा दोन जिल्हे निर्माण झाले, 26 झाले मित्रांनो, 28 26 किती झाले, 28 झाले. बघा मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा जिल्हा महत्वाचा आहे. ठीक आहे, बाबासाहेब भोसलेंनी 1982 मध्ये दोन जिल्हे स्थापन केले होते. हा बाबासाहेब भोसलेंनी दोन जिल्हे स्थापन केलेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेलेत बाबासाहेब भोसले. लातूरचा उस्मान गडावर चंद्राला घेऊन गेला. ट्रिक्स काय सांगतो मी, लातूरचा उस्मान गडावर चंद्राला घेऊन गेला. ट्रिक्स लक्षात ठेवायची, उलट चालायचं, म्हणजे उस्मानाबाद पासून लातूर तयार झाला आणि चंद्रपूर पासून गडचिरोली तयार झाला. चंद्रपूर पासून काय तयार झाला, गडचिरोली तयार झाला. लातूरचा उस्मान गडावर चंद्राला घेऊन गेला. ठीक आहे, चंद्रपूर पासून गडचिरोली तयार झाला. बघा, लातूर पासून उस्मान, उस्मानाबाद पासून लातूर कुठे गेला, उस्मानाबाद लातूर. बघा, दिसतंय उस्मानाबाद लातूर आणि चंद्रपूर गडचिरोली, चंद्रपूर आणि गडचिरोली. सो लातूरचा उस्मान चंद्राला घेऊन गडावर गेला, किंवा गडावर चंद्राला घेऊन गेला. सो क्लिअर आहे, लातूरचा उस्मान चंद्राला घेऊन गडावर गेला. 26 झालेत, 28 28 झाले 30, सुरुवातीला होते 26, सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे आणि लातूरचा उस्मान चंद्राला घेऊन गडावर गेला, झाले 30. किती जिल्हे झाले मित्रांनो, 30. सो क्लिअर आहे, लातूरचा उस्मान चंद्राला घेऊन गडावर गेला. ट्रिक समजली, 1982 बाबासाहेब भोसले, 1982 बाबासाहेब भोसले. क्लिअर आहे, क्लिअर आहे. कोणत्या जिल्ह्यापासून कोणता जिल्हा तयार झाला, ट्रिक्स ने लक्षात ठेवणं सोपं आहे, ट्रिक्स ने लक्षात ठेवणं सोपं आहे. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढचा क्वेश्चन घेऊया, पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे, आता 1998 अजून दोन जिल्हे निर्माण झाले. ठीक आहे, मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ठीक आहे, त्यांनी केलं होतं, कोणी केलं होतं, मनोहर जोशी. ठीक आहे, ओय हा जोशी, मनोहर जोशीने काय केलेलं होतं, दोन जिल्ह्यांची काय केली, पुन्हा एकदा निर्मिती केली. मित्रांनो बघा, आता कसं लक्षात ठेवायचं, धुळ्यात नंदू अकेला होता म्हणून त्याला भेटायला वाशिम आला. धुळ्यात नंदू अकेला होता म्हणून त्याला भेटायला कोण आलं, वाशिम आला. मी ट्रिक्स लक्षात ठेवतो, म्हणजे धुळ्यापासून नंदुरबार तयार झाला, धुळ्यापासून काय तयार झाला, नंदुरबार तयार झाला. अकोलापासून वाशिम तयार झाला, अकोलापासून अकेला म्हणजे अकोला, अकोलापासून वाशिम तयार झाला, धुळ्यात नंदुरबार, अकोल्याहून वाशिम. बघा, धुळा नंदुरबार इथे दिसतोय तुम्हाला, उत्तर महाराष्ट्र खान्देश, बरोबर आहे, आणि अकोला आणि वाशिम, बरोबर आहे. बघा, अकोला आणि वाशिम, धुळ्यात नंदू अकेला होता म्हणून त्याला भेटायला वाशिम आला. धुळ्यात नंदू अकेला होता म्हणून त्याला भेटायला वाशिम आला, 1998 ला मनोहर जोशी यांनी केलं. धुळ्यात नंदू अकेला होता म्हणून त्याला भेटायला वाशिम आला. ट्रिक समजली, कोणत्या जिल्ह्यापासून कोणता जिल्हा निर्माण झाला, दोनदा तीनदा काय करायचे, वाचायचे. ट्रिक्स लक्षात ठेवायचे, याची पीडीएफ मी ऍप्लिकेशनला टाकून देईल, चॅटबॉक्स मध्ये पण टाकून देईल, किंवा आपल्या ग्रुपला पण टाकून देईल. सो डोंट वरी, ती डाऊनलोड करायची, सॉल्व्ह करायची, डाऊनलोड करायची आणि दोन तीनदा वाचायचे. एक्स्ट्रा जे लिहून देतो तेवढंच लिहायचं नोटबुक मध्ये. चालायचं पुढे. धुळ्यात नंदू अकेला होता म्हणून त्याला भेटायला वाशिम आला. धुळ्यात नंदू अकेला होता त्याला भेटायला वाशिम आला. पुढचा जिल्हा घेऊया मित्रांनो, पुढचा जिल्हा घेऊया. बघा आता, बघा आता, परत 1999 साली माननीय राणे साहेबांनी दोन जिल्ह्यांची काय केली होती,
निर्मिती केली होती. ठीक आहे, आता कोण चांगलं कोणतं राईट कोणता वाईट कुठलाही पॉलिटिशियन बद्दल चांगलं वाईट बोलणं हा आपला धर्म नाहीये, कारण की प्रत्येक पॉलिटिशियनने आपापल्या पद्धतीने महाराष्ट्राची भारताची प्रगतीचाच विचार केलेला आहे. ते आपापसातले दावे आपापसातले भांडणं ते त्यांच्या घरी ठेवायचे, सर्वसामान्य जनतेला एवढाच विचार करायचा आहे की चांगला माणूस निवडून दिला गेला पाहिजे जो आपल्या देशाची राज्याची मदत करेन चांगल्या पद्धतीने. त्यांच्या भाषणात त्यांच्या याचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते असं लढत बसायचं नाही. प्रत्येक माणसाने प्रत्येक राजनीतिक पार्टीने प्रत्येकाने महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, म्हणून महाराष्ट्र विकसित झाला युपीबीआरच्या कम्पॅरेटिव्हली. ठीक आहे, महाराष्ट्रात तेवढे प्रबळ नेते निर्माण झालेले आहेत यशवंतराव चव्हाणांपासून तर सध्या तुम्ही बघाल. ठीक आहे, एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत सर्वांनी आपापल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे. ठीक आहे, सो गोंद भांडली गोंद भांडली हिंग बरोबर परभणीला, गोंद भांडली हिंग बरोबर परभणीला 1999, गोंद भांडली हिंग बरोबर परभणीला, गोंद भांडली हिंग बरोबर परभणीला, गोंदियापासून भंडारा, गोंदियापासून भंडारा, गोंदियापासून भंडारा आणि हिंगोलीपासून परभणी, हिंगोलीपासून परभणी, जगात जर्मनी भारतात परभणी, हिंगोलीपासून परभणी, गोंद पासून भंडारा, गोंदियापासून भंडारा, हिंगोलीपासून परभणी. क्लिअर आहे, गोंद भांडली हिंग बरोबर परभणीला, गोंद भांडली हिंग बरोबर परभणीला. दोनदा तीनदा वाचा, काही अवघड नाही, एखादी ट्रिक्स काही अवघड नाही आहेत मित्रांनो. मी तुम्हाला जवळजवळ 2500 ते 3000 ट्रिक्स सांगेल पूर्ण जीके मध्ये, हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिक्स इकॉनॉमिक्स या सर्व चॅप्टर्स मध्ये तुम्हाला जवळजवळ 2500 ते 3000 ट्रिक्स सांगेल. आणि ह्या जर 2-3-5 वाचून झाल्यात त्याच्यावर काम केलं तर एक्झाम 100% पास होतात म्हणजे होतात. सो गोंद भांडली हिंग बरोबर परभणीला 1999 साली, गोंद भांडली हिंग बरोबर परभणीला. हा हिंग लक्षात ठेवायचं, हिंग परभणीचा हिंग, परभणीचा हिंग, हिंग माहिती आहे ना घरात वापरतात. आणि गोंद भांडली गोंद भांडली गोंद भांडली गोंद भांडली हिंग बरोबर परभणीला. सो ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत, काही डाऊट नाही. पुढचा जिल्हा घेऊया आपण, पुढचा जिल्हा घेऊया. आता दोन महत्वाचे सिंगल जिल्हे आहेत, ते महत्वाची गरज नाहीये. 1990 साली मुंबई शहरापासून मुंबई उपनगर काय केला होता, स्थापन केलेला होता. मुंबई शहरापासून मुंबई उपनगर केला होता माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी, बरोबर आहे, शरद पवार साहेबांनी केलेला होता. मुंबई शहरापासून काय तयार केला होता, मुंबई उपनगर तयार केलेला होता. ठीक आहे, 1990 साली, पाठ करण्याची गरज नाही, याला ट्रिक्स पण लक्षात ठेवण्याची गरज नाही. एक सिंगल जिल्हा होता. आता मुंबई शहर मुंबई उपर वगैरे लक्षात ठेवायची ट्रिक्स. महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा मी ऑलरेडी सांगून झालेला आहे, महाराष्ट्रातला मोठा जिल्हा. तुम्हाला मोठ्या जिल्ह्यांचा क्रम तुमचा लक्षात राहिला असेल, मोठ्या जिल्ह्यांचा क्रम तुमचा लक्षात राहिला असेल. मी काय ट्रिक सांगितली होती मोठ्या जिल्ह्यांचा क्रम लक्षात ठेवण्याची, मागच्या ट्रिक्स मी पुन्हा पुन्हा रिपीट करतो जेणेकरून तुमचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन राहावं. मोठ्या जिल्ह्यांचा क्रम कसा लक्षात ठेवला होता आपण, एसजी काय लक्षात ठेवला होता मित्रांनो आपण, एसजी अहमदनगर पुणा नाशिक सोलापूर गडचिरोली, बरोबर आहे. तसंच महाराष्ट्रातला सर्वात लहान जिल्हा कोणता आहे, मग मुंबई शहर पण आहे, हे पण आपण डिस्कस केलं होतं. मग जर मला कोणी लहान जिल्ह्यांचा क्रम कमेंट करून सांगाल तर चांगलं होईल, नाही तर मी उद्या ट्रिक सांगणार आहे लहान जिल्ह्यांचा चढता क्रम. जसा मोठ्या जिल्ह्यांचा उतरता क्रमची ट्रिक सांगितली आपण एसजी, तसं लहान जिल्ह्यांच्या चढता क्रमची पण आपण काय बघणार आहोत, ट्रिक्स बघणार आहोत. ती पण अफलातून ट्रिक्स आहे, ठीक आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून. समजते मला काय म्हणायचंय. सो मुंबई शहरापासून मुंबई उपनगर तयार झालं 1990 शरद पवार साहेबांनी केलेलं होतं. क्लिअर आहे फंडा इथपर्यंत. चला पुढे जाऊया, पुढे जाऊया. चला पुढचा महत्वाचा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला माहित असेल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काय केलं होतं, ठाण्यापासून पालघरची निर्मिती केली. आता इथं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून दोन महत्वाचे क्वेश्चन आहेत. बघा मित्रांनो, मी पहिले भारताचं पण सांगून देईल, महाराष्ट्राचं पण सांगून देईल. इथं वरती पालघर आहे, वरती काय तुमचा मित्रांनो पालघर आहे, पालघर आहे. आपण पालघर बद्दल 2-3 वेळा डिस्कस केलं, कालच्या लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं. भारतातला सर्वात महाराष्ट्राचा सर्वात पश्चिमेकडचा तालुका, जिल्हा पण डिस्कस केला, तालुका पण डिस्कस केला होता पालघर. ठीक आहे, तर ठाण्यापासून पालघरची निर्मिती झाली. आता एक्झामला थोडस महत्वाचं आहे, एक्झामला थोडस काय करायचं मित्रांनो महत्वाचं आहे. आता काय महत्वाचं आहे माहितीये का, तुम्ही जर बघितलं ना 2011 जनगणनेनुसार, जनगणना 10 वर्षानंतर होते तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, जनगणना प्राणीगणना व्याघ्रगणना वनगणना सर्व आपण पुढे शिकूया, डोंट वरी. 2011 जनगणनेचा विचार केला, सेन्सचा विचार केला, जनगणनेचा विचार केला, 2011 जनगणनेचा विचार केला तर महाराष्ट्रातला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा तर काय होता मित्रांनो, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता असेल बरं. 2011 जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता होता मित्रांनो, ठाणे होता, लक्षात ठेवायचा. ठीक आहे, महाराष्ट्रातला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता होता, ठाणे होता 2011 जनगणनेनुसार. आणि या ठाणेचा क्रमांक महाराष्ट्रात पहिला आणि भारतात दुसरा लागायचा. भारतात काय लागायचा मित्रांनो, दुसरा. क्लिअर आहे, ठाण्याचा क्रमांक वरती लिहून देतो, ठाण्याचा क्रमांक भारतात कितवा लागायचा जनगणने लोकसंख्येमध्ये, भारतात कितवा लागायचा, दुसरा. दुसऱ्या सर्वात मोठा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा होता भारतामध्ये. एक नंबर जर तुम्ही विचार कराल तर पश्चिम बंगालमध्ये, वेस्ट बंगालमध्ये 24 परगणा आहे,
या 24 परगण्याचा एक इतिहास पण आहे, पुढे आपण शिकू. प्लासी बक्सारच्या युद्धाच्या वेळेस इंग्रजांनी सर्वप्रथम कर या जिल्ह्यात वसूल करायला सुरुवात केली होती. तर भारतातला 2011 जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा होता 24 परगणा, 2 नंबर होता ठाणे. ठाणे महाराष्ट्रातला भारतातला 2 नंबरला होता, महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा होता. मात्र 2014 मध्ये काय झालं, 24 नाही बरं का मित्रांनो, 2014 इथं 14 आहे. 15 ऑगस्ट 2014 ला होतं. पृथ्वीराज चव्हाणांनी काय केलं माहितीये का, ठाण्यापासून पालघर केला आणि ठाण्याचे 2 तुकडे केले. मग आता जर सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा विचारला, आता काय लक्षात ठेवायचंय, आता सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा. ठीक आहे, आपण लोकसंख्या जेव्हा चॅप्टर शिकणार आहोत त्यावेळेस प्रत्येक जिल्हा कॅटेगरी वाईज कास्ट वाईज त्याचे पण ट्रिक्स मी तुम्हाला सांगेन. तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा जर आज विचारला तर तो आहे मित्रांनो पुणे. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे आज, पुणे. पुन्हा जेव्हा लोकसंख्या चॅप्टर शिकू तर मग शहरी भागातले 5 जिल्हे ज्यांची लोकसंख्या जास्त आहे, ग्रामीण भागातले 5 जिल्हे त्यांची लोकसंख्या जास्त आहे, SC ST ची लोकसंख्या 5 जास्त असणारे जिल्हे, कमी लोकसंख्या असणारे जिल्हे. ठीक आहे, तर एक चॅप्टर आहे पुढे, लोकसंख्या जेव्हा शिकणार आहोत आपण त्यावेळेस पण त्या आपल्यातून ट्रिक्स त्याच्या कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आज कोणता आहे मित्रांनो, पुणे आहे. आणि 2011 जनगणनेनुसार विचारला तर कोणता होता मित्रांनो, ठाणे होता. ठाण्याचं विभाजन झालं म्हणून ठाण्यापासून पालघर वेगळा झाला म्हणून आज काय पुणे आहे. नाही तर 11 जनगणना विचारली तर पुणेच लिहायचं, ठाणेच लिहायचं, आणि आत्ताची विचारली तर पुणे लिहायचं. दोन प्रश्न क्लिअर आहेत. माझी इच्छा असेल, मला एकदम नॉर्मल गोष्ट आहे, माझी अशी अपेक्षा असेल की तुम्हाला हे दोन प्रश्नांचा मिनिंग कळाला. चालायचं पुढे, काही डाऊट काही शंका असेल तर मला तुम्ही बिंदास सांगा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. चला ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो, आता बघा, आता आपल्याला एवढा महाराष्ट्राचं पहिलं चॅप्टर क्लिअर झालं. आता एक एक प्रशासकीय विभागाबद्दल आपल्याला डिस्कस करायचंय, एक एक प्रशासकीय विभाग किंवा एक एक एरियाबद्दल आपल्याला डिस्कस करायचंय. सुरुवात आपण कोकण पासून करूया मित्रांनो. आपण कुठून करणार आहोत, कोकण पासून सुरुवात करणार आहोत. थोडं थोडं घेऊया, एकदम नॉर्मल घेऊया, 100% पूर्ण टॉपिक प्रत्येक कंटेन्स पुढच्या 8-10 दिवसामध्ये कव्हर होणार. म्हणजे होणार 10 दिवसामध्ये मी महाराष्ट्राच्या भूगोलाचा जवळजवळ सर्व टॉपिक कव्हर करून देईल जो एक्झामला IMP आहे. ठीक आहे मित्रांनो, चला मग मी एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्या बाहेर तुम्हाला जनरली असं मी टार्गेट ठेवलेलं असतं की याच्या बाहेर प्रश्न यायला नको. आता मग कोकण हे जे नाव आहे मित्रांनो, कोकण हे नाव जे आहे ते कुकणा या नावापासून आलेलं आहे. परशुरामांच्या आईचं नाव होतं मित्रांनो कुकणा. काय नाव होतं, कुकणा हे नाव होतं आणि त्या आईच्या नावापासून कोकण हे नाव पडलेलं आहे. कारण की त्यांचं वास्तव्य या एरियामध्ये होतं म्हणून त्याला काय म्हणतात, कोकण म्हणतात. त्याला काय म्हणतात मित्रांनो, कोकण म्हणतात. सो परशुराम माहित असेल तुम्हाला, परशुराम. ठीक आहे, परशुरामांच्या आईचं नाव होतं कोकणा आणि त्याच्या नावापासून काय नाव पडलं, कोकण नाव पडलं. आता एक्झामच्या दृष्टिकोनातून, आता कोकणचं आपण नंतर शिकणार आहोत, भारताच्या प्रत्येक राज्याची जी किनारपट्टी आहे त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. जसं महाराष्ट्राच्या किनारपट्टीला काय म्हणतात, कोकण म्हणतात. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, पश्चिम बंगाल असेल, गुजरात असेल, प्रत्येक राज्याच्या किनारपट्टीला वेगवेगळे नाव आहेत, ती आपण पुढे डिस्कस करू. सो तो आपला आज पर्पज नाहीये. आता दोन फसवणारे क्वेश्चन जो एक्झामला तुम्हाला जर आला तर 90% तुम्ही फसतात. बघा, आता कोकणाचा जर विस्तार म्हटला, कोकणाचा काय म्हटला, विस्तार, तर वरती जर तुम्ही वाचाल पुस्तकामध्ये तर वरती काय सापडेल तुम्हाला, दमनगंगा नदीपासून तर खाली तेरेखोल नदीपर्यंत नदी जर विचारली, कोकणाचा विस्तारासाठी जर नदी शब्द वापरला मित्रांनो, कोणता शब्द वापरला, नदी शब्द वापरला, कोकणाच्या विस्तारासाठी जर नदी शब्द वापरला तर वरती कोणती नदी मित्रांनो, दमनगंगा नदी आहे. कोणती नदी आहे, दमनगंगा नदी आहे. तर खाली कोणती नदी आहे, तेरेखोल नदीपर्यंत आहे कोकणाचा विस्तार. नदीच्या बाबतीत विचार करतोय मित्रांनो, कोकणाचा विस्तार वरती दमनगंगा नदीपासून तर खाली तेरेखोल नदीपर्यंत. आणि ही दमनगंगा नदी आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये उगम पावते दिंडोरी तालुक्यात. मग ती महाराष्ट्रातनं दिंडोरी, पालघरमधनं, दादरा नगर हवेली ठीक आहे, नगर हवेली आणि गुजरातच्या सीमेवरनं वाहते आणि अरबी समुद्रात मिळते. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हिच्यावरनं पण पाण्यावरनं वाद चालू आहे, आपण पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतं. मग दमनगंगा नदी आमच्या नाशिक जिल्ह्याच्या पालघर दिंडोरी तालुक्यात उगम पावते, दिंडोरी तालुक्यात नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यातनं पालघर, पालघरमधनं ती दादरा नगर हवेलीमधनं गुजरात. ठीक आहे, अशा सीमेवरनं वाहते. सो क्लिअर आहे. सो कोकणाचा विस्तार जर उत्तरेला विचारला तर दमनगंगा, खाली विचारला तर तेरेखोल, बरोबर आहे. मात्र जर खाडी विचारली ना मित्रांनो तर 90% फसून जातात पूर्ण. कोकणाचा विस्तार कोणत्या खाडीपासून कोणत्या खाडीपर्यंत, खाडी म्हणजे कळतं ना, जेव्हा समुद्राचं पाणी मध्ये शिरलेलं असतं तर त्या एरियाला काय म्हणतात, खाडी.
तर लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राची सर्वात उत्तरेकडची खाडी आहे मित्रांनो बोर्डी तलसारी. कोणती खाडी आहे मित्रांनो? बोर्डी तलासरी. कोणती आहे? बोर्डी तलासरी. या खाडीपासून खाली तेरेखोलचीच खाडी आहे. नदी पण आहे आणि खाडी पण आहे. ठीक आहे, नदी पण आहे आणि खाडी पण आहे. खाडी विचारलं तर वरती दमनगंगा लिहायचं नाही, खाडी विचारलं तर दमनगंगा लिहायचं नाही, खाडी विचारलं तर बोर्डी तलासरीची खाडी आहे. समजते मला काय म्हणायचंय? खाडी विचारलं तर बोर्डी तलासरीची खाडी आहे आणि खालची खाडी विचारली तर तेलेखोरची खाडी आहे. क्लिअर आहे? आय होप मला तुम्हाला हे जे कंटेन्स काय सांगायचे ते लक्षात येत असेल. दमनगंगा चालायचं पुढे, चालायचं पुढे, काही डाऊट नाही. क्लिअर आहे फंडा इथपर्यंत? क्लिअर आहे. वरतीची नदी विचारली, खालची नदी विचारली, वरची खाडी विचारली, खालची खाडी विचारली, तर कशी सॉल्व्ह करायची ते तुमच्या लक्षात आले असेल. चालायचं पुढे. आता आपण खऱ्या अर्थाने पुढे जायला सुरुवात करणार आहोत. बघा मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा. आयएमपी हा, आता हे दोन नद्या हे सीमा झाली. हा, या जर सीमा झाल्या, वरची नदी लिहिली, खालची नदी लिहिली, वरची खाडी लिहिली, खालची पण खाडी लिहिली. ठीक आहे मित्रांनो, चला आता आपण पुढे जाऊया. आता कोकण किनारपट्टीला, कोकण म्हणतात प्रत्येक राज्याच्या किनारपट्टीला वेगवेगळे नाव आहेत. ठीक आहे, ते आपण करूया. हा, आता कोकण किनारपट्टीची सर्वात जास्त रुंदी, हा तर सर्वात जास्त रुंदी जी आहे ना मित्रांनो, आता बघा तुम्हाला मी इथे डायग्राम काढून दाखवतो. ठीक आहे, असा कोकण आहे. मी काढली होती रे, कुठे गेली काय माहिती ती डायग्राम, पीडीएफ मध्ये आली नाही वाटतं. हा, असा सह्याद्री पर्वतरांग आहे. अशी कोणती पर्वतरांग आहे? सह्याद्री पर्वतरांग आहे. आणि कोकणाची जी खाडी आहे, सर्वात जास्त जे अंतर आहे ना मित्रांनो, ते सर्वात जास्त अंतर आहे मित्रांनो उल्हास नदीजवळ. कोणत्या नदीजवळ आहे? उल्हास नदीजवळ. ठीक आहे, उल्हास नदीजवळ सर्वात जास्त अंतर आहे 100 किलोमीटरच्या आसपास. ठीक आहे, उल्हास नदीजवळ सर्वात जास्त अंतर आहे 100 किलोमीटरच्या आसपास. हे सर्वांनी वाचलेलं असेल, सर्वांनी वाचलेलं असेल. उल्हास नदीमध्ये सर्वात जास्त अंतर आहे. पण आता कोणत्या ठिकाणापासून कोणत्या ठिकाणापर्यंत सर्वात जास्त अंतर आहे, मग समजून घ्या. कन्सेप्ट समजण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, कन्सेप्ट समजण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो, लक्ष द्या. हा, आता तुम्हाला इथे मी सह्याद्री पर्वत काढून दिला, इथं सह्याद्री पर्वत काढून दिला. इथं मित्रांनो आमच्या कोल्हा नगर जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्रचा पर्वत. इथं कोणता पर्वत आहे मित्रांनो? हरिश्चंद्रचा पर्वत. इथं आहे हरिश्चंद्रचा पर्वत आणि इथं आहे मित्रांनो वसई. इथं काय? वसई. मग कोकणाचा विस्तार सर्वात जास्त हरिश्चंद्रचा पर्वत, हरिश्चंद्र पर्वत हा त्या बाजूला, या बाजूला आमचा पश्चिम महाराष्ट्र, या बाजूला कोकण. सह्याद्री पर्वतावर उभे राहिलात तुम्ही, त्या पलीकडे बघितलं तर कोकण आणि या बाजूला बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र. क्लिअर आहे मला काय म्हणायचंय? तर मग या बाजूला आहे पश्चिम महाराष्ट्र, या बाजूला आहे कोकण. हे जे मधलं अंतर आहे, उल्हास नदी सर्वांना पाठ आहे, हा एरिया पाठ नाही, वसई ते हरिश्चंद्रगड हे अंतर कोकणातलं सर्वात जास्त आहे. वसई ते हरिश्चंद्रगड हे अंतर कोकणातलं सर्वात जास्त आहे. एकदम क्लिअर आहे. वसई कशासाठी प्रसिद्ध आहे पुढे आपण शिकणार आहोत. सो टेन्शन घेऊ नका, हरिश्चंद्रगड बद्दल आपण पण शिकणार आहोत. ठीक आहे, चालायचं पुढे. आणि सर्वात कमी जे अंतर आहे दक्षिण कोकणामध्ये मित्रांनो, ठीक आहे, हा रांगणा किल्ल्याजवळ. कोणत्या किल्ल्याजवळ? रांगणा किल्ल्याजवळ आहे. जवळजवळ 40 किलोमीटर अंतर आहे. आणि रांगणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. रांगणा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सो चालायचं पुढे. क्लिअर आहे फंडा? क्लिअर आहे. समजलं मला काय म्हणायचंय? ठीक आहे, सो सर्वात जास्त अंतर कोकणातलं लिहिलं, सर्वात कमी अंतर लिहिलं कोकणातलं. हा, मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हा कंटेन्स, हा टॉपिक कळाला. इथपर्यंत काही डाऊट नसेल, इथपर्यंत काही डाऊट नसेल. आता कोकणाचा जो विस्तार आहे मित्रांनो, उत्तरेला जास्त आहे, लक्षात ठेवायचं. कोकण असा पसरलेला आहे मित्रांनो. हा, कोकणाचा जो विस्तार आहे उत्तरेला जास्त आहे मित्रांनो, उत्तरेला कोकणाचा विस्तार जास्त आहे, दक्षिणेला कमी आहे मित्रांनो. दक्षिणेला काय आहे? कमी आहे कोकणाचा विस्तार. हा, ही लाईन डायरेक्ट पाठ करून टाकायची. कोकणाचा विस्तार उत्तरेला जास्त आहे, दक्षिणेला काय आहे? कमी आहे. चालायचं पुढे. पुढच्या कंटेन्स कडे काम करणार आहोत आपण, पुढच्या कंटेन्स वर काम करणार आहोत. चला पुढची बघा मित्रांनो. आता तुम्हाला माहित असेल कोकणाचा समुद्र किनारा. हा, इथं पण एक आयएमपी टॉपिक या वर्षी एक्झामला एक क्वेश्चन तयार होणार म्हणजे होणार. इथं एक क्वेश्चन तयार होणार म्हणजे होणारच, एकदम कन्फर्म तयार होणार इथे एक क्वेश्चन. आयोगाला इथूनच क्वेश्चन असते या वर्षी. बघा काहीतरी जुगाड करावी लागेल क्वेश्चन तयार करण्यासाठी. हा, बघा इथे एक क्वेश्चन तयार होणार. हा, बघा लक्ष द्या मी तुम्हाला काय सांगतो. आता बघा, हा मी मागे पुढे पण सांगितलं, हा पालघर आहे, हे जुनी डायग्राम आहे. हा, वरती पालघर जिल्हा आहे मित्रांनो. पालघर, पालघर नंतर कोणता जिल्हा लागतो मित्रांनो? पालघर नंतर या पालघरचे दोन तुकडे करूया आपण. पालघरचे दोन तुकडे करूया. वरचा जिल्हा कोणता आहे मित्रांनो? पालघर. त्याच्यानंतर काय लागतो? ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. एवढ्या जिल्ह्यांना काय लागलाय? समुद्र किनारा लागलाय. आणि यालाच कोकण म्हणतात. ज्यांना ज्यांना समुद्र किनारा लागलाय त्यांना काय म्हणतात? कोकण म्हणतात. मग सर्वात जास्त समुद्र किनारा लागलाय मित्रांनो रत्नागिरीला. सर्वात जास्त समुद्र किनारा कोणाला लागलाय? रत्नागिरीला. बरोबर आहे. आणि सर्वात कमी जो लागलाय तो ठाण्याला लागलाय मित्रांनो, लक्षात ठेवायचंय. सर्वात कमी समुद्र किनारा कोणाला लागलाय?
ठाणेला लागलाय, सर्वात जास्त समुद्र किनारा कोणाला लागलाय, रत्नागिरीला लागलाय. तुम्हाला जनरली किती किलोमीटरचा लागला हे येत नाही, पण सर्वात जास्त सर्वात कमी तुम्हाला विचारतात. आपल्याला वाटतं सर्वात कमी मुंबई शहर किंवा मुंबई उपनगरला लागला असेल, नाही. सर्वात कमी जो लागलाय मित्रांनो तो ठाण्याला लागलाय. आता ठाण्याच्या समुद्र किनाऱ्याबद्दल यावर्षी एक क्वेश्चन आपल्याला येणार म्हणजे येणार, हा ठीक आहे. ठाण्याच्या समुद्र किनाऱ्याबद्दल यावर्षी एक क्वेश्चनची व्हॅल्यू आहे म्हणजे आहे. इथे लिहितो मी, हा व्यवस्थित लिहितो. काय लिहितो मित्रांनो मी? ठाण्याचा समुद्र किनारा. ठीक आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातून आयएमपी सांगतोय मी. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ठाणे समुद्र किनारा, हा, किंवा ठाण्याची खाडी पण म्हणते. समुद्र किनारा आणि खाडी येते, हा, किनारा. ठीक आहे, यावर्षी याच्यावर एक क्वेश्चन तुम्हाला येणार म्हणजे येणार. एक रामसर यादी नावाचा प्रकार आहे, तुम्ही ऐकलं असेल वाचलं असेल, हा, जे दलदलयुक्त जमीन असते. रामसर यादी, कोणती यादी मित्रांनो? रामसर यादी. इराणमध्ये एक शहर आहे, हा, त्या शहरात सर्व लोक एकत्र आले होते आणि दलदलयुक्त जमीन, राजनीतीची नाही बरं का, दलदलयुक्त जमीन, हा, वेटलँड म्हणतो. ए युद्ध झालं, दलदलयुक्त जमीन, दलदलयुक्त जमिनीच्या संरक्षणासाठी रामसर यादी तयार केली जाते. ठीक आहे, रामसर एक ठिकाण आहे इराणमध्ये, जिथे सर्व देश एकत्र आले आणि सांगितलं आपण दलदलयुक्त जमिनीचं संरक्षण करणं आपलं काम आहे. जसं आपण पश्चिम बंगालमध्ये किंवा बांगलादेशमध्ये बघाल तर तुम्ही दलदलयुक्त जमिनीचा मोठा भारतामध्ये एरिया सापडतो. ठीक आहे, सुंदरबन म्हणतो आपण त्याला भारतामध्ये. ठीक आहे, तर दलदलयुक्त जमिनीच्या संरक्षणासाठी रामसर यादी आहे. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुठलंही ठिकाण रामसर यादीत नव्हतं. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुठलंही ठिकाण रामसर यादीत नव्हतं. 2022-23 मध्ये पहिल्यांदा तीन ठिकाणांना रामसर यादीचा दर्जा दिला. पहिल्या तीन ठिकाणांना काय दिला मित्रांनो? रामसर यादीचा काय दिला? दर्जा दिला. तीन ठिकाणांना रामसर यादीचा काय दिलेला आहे? दर्जा दिलेला आहे. त्याच्यामुळे रामसर यादी महत्वाची आहे. ठीक आहे, पहिला म्हणजे आमच्या नाशिकचं, हा, नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वर म्हणजे नाशिकचं काय मित्रांनो? नांदूर मधमेश्वर. ठीक आहे, ज्याला महाराष्ट्राचं भरतपूर पण म्हणतात. ठीक आहे, दुसरा मित्रांनो लोणार सरोवर. दुसरं काय मित्रांनो? लोणार सरोवर. कुठे आहे बरं लोणार सरोवर? उल्कामधनं, उल्का म्हणजे मोठा दगड आकाशात पडला होता, या सरोवराची काय झाली होती? निर्मिती झालेली होती. उल्का सरोवर. लोणार सरोवर कुठे आहे मित्रांनो? लोणार सरोवर, हा, बुलढाण्यामध्ये. कुठे आहे मित्रांनो? बुलढाण्यामध्ये. लोणार सरोवर एकदम व्यवस्थित लिहून टाकायचे, आयएमपी 2-3 वेळा स्टार करून लिहून ठेवायचे, बुलढाण्यामध्ये, बरोबर आहे. आणि तिसरा म्हणजे ठाण्याची खाडी. ठाण्याच्या समुद्र किनाऱ्याला जी खाडी आहे, ठाण्याची सर्वात कमी समुद्र किनारा लागलाय, त्या समुद्र किनाऱ्याला तिसरा आकडा, त्या समुद्र किनाऱ्याला दलदलयुक्त जमिनीचा काय दिलाय? दर्जा दिलेला आहे. किती जमिनीला, किती ठिकाणांना दलदलयुक्त जमिनीचा दर्जा दिलाय? तीन महत्वाच्या ठिकाणांना दलदलयुक्त जमिनीचा काय दिलाय? दर्जा दिलेला आहे. कोणकोणतं? पहिले नांदूर मधमेश्वर आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये, लोणार सरोवर जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, आणि तिसरं ठाण्याची खाडी किंवा ठाण्याचा समुद्र किनारा याला पण दलदलयुक्त जमिनीचा काय दिलेला आहे? दर्जा दिलेला आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? समजते मला काय म्हणायचे? रामसर यादी कशासाठी असते? दलदलयुक्त जमिनीसाठी असते. लोणार सरोवराच्या बाबतीत तुम्ही एक दोन गोष्टी लक्षात ठेवायचे. हे उल्का सरोवर आहे, म्हणजे आकाशातनं मोठा दगड पडला होता, पृथ्वीवर मोठा खड्डा पडला होता, त्यापासून या सरोवराची काय झाली होती? निर्मिती झालेली होती. आता बघा, जे काही महाराष्ट्र भारतामध्ये जे काही समुद्र किनारे आहेत, समुद्र किनारे म्हणण्यापेक्षा जी सरोवर आहेत भारताच्या मध्ये, जनरली मध्ये गोष्ट करतो मी, हा, तुम्हाला एकदा जेव्हा भारताचा भूगोल आपण करणार आहोत त्यावेळेस डिटेल तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी समजतील. पण भारताच्या मध्ये ऍव्हरेजली मध्ये जे काही समुद्र सरोवर आहेत ती जवळजवळ सर्व सर्व गोड्या पाण्याची आहेत भारताचे. मी काय सांगतोय, एखाद्या समुद्र किनाऱ्यावर सरोवर असेल ते खाऱ्या पाण्याचं भाडलं तर काही मोठी गोष्ट नाही. जसं उल्का, बरोबर आहे, हा, पुलिकत, ठीक आहे, पुलिकत सरोवर असेल, ठीक आहे. तर ही जे सरोवर असतील, तर तामिळनाडूमध्ये किंवा केरळमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, ठीक आहे, उडीसामध्ये, तर ही जी सरोवर असतील समुद्र किनाऱ्यावर ती गार पाणी म्हणजे खाऱ्या पाण्याची असेल तर काही मोठी गोष्ट नाही. पण भारताच्या मध्यभागी, मध्यभागी जिथून 1000 किलोमीटर लांब किंवा 500 एवढा नाही, पण 1000 किलोमीटर 500 किलोमीटर लांब काय समुद्र किनारा आहे, आणि तिथं मध्ये खाऱ्या पाण्याची सरोवर भेटणं थोडंसं अवघड आहे. भारतामध्ये अशी दोनच सरोवर आहेत जी खाऱ्या पाण्याची भारताच्या मध्ये आहेत, भारताच्या काय आहेत, मध्ये आहेत. एक म्हणजे लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचं, गोड्या पाण्याचं नाही. तुम्ही बघाल तर बुलढाणा कुठं सापडेल बघा बरं, बुलढाणा कुठं सापडेल बघा बरं, इथं बुलढाणा आहे, समुद्र किनारा एवढ्या लांब आहे, इथून ते इथपर्यंत, हा, खाऱ्या पाण्याचं सरोवर, अन्न, नॉट जोकिंग थिंग, ठीक आहे. तर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे बुलढाणा. आणि दुसरं राजस्थानमध्ये आहे उलर सरोवर. राजस्थानमध्ये कोणतं? सांबर. कोणतं मित्रांनो? दुसरं राजस्थानमध्ये कोणतं? सांबर. ही दोन महत्वाची अशी सरोवर आहेत राजस्थानमध्ये, सांबर, महाराष्ट्रामधलं लोणार, ही भारताच्या मध्ये राहून सुद्धा खाऱ्या पाण्याची आहेत. ठीक आहे, सरोवर का होतं त्याच्या मागचं मोठं कारण आहे.
राजस्थान जेव्हा आपण भारताचा इतिहास शिकू, लोणा लवंग सागर जेव्हा शिकू, हिमालय निर्मिती त्यावेळेस आपण करूया. तर मग समुद्र किनारा सर्वात जास्त कुठे लागलेला आहे? सर्वात जास्त समुद्र किनारा कुठे लागलाय? रत्नागिरीला. सर्वात कमी ठाण्याला, ठाण्याच्या खाडीला. या वर्षी रामसर यादीत दर्जा देण्यात आलेला आहे. चला पुढे जाऊया मित्रांनो. आता कोकणाचे दोन भाग पडतात, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. कोकणाचे किती भाग पडतात? उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. आता बघा मित्रांनो, ही जी तुम्ही डायग्राम बघत आहात, ही जी डायग्राम बघत आहात, खालचे जे दोन जिल्हे आहेत ना मित्रांनो, खालचे दोन जिल्हे आहेत ना, त्या दोन जिल्ह्यांचा, खालच्या दोन जिल्ह्यांचा समावेश दक्षिण कोकण मध्ये होतो. फक्त खालच्या दोन जिल्ह्यांचा समावेश, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा समावेश दक्षिण कोकण मध्ये होतो, आणि वरच्या पाच जिल्ह्यांचा समावेश उत्तर कोकण मध्ये होतो. वरच्या पाच जिल्ह्यांचा समावेश कुठे होतो? उत्तर कोकण मध्ये होतो. मग आपल्याला विचारतात, खालीलपैकी उत्तर कोकणचं वैशिष्ट्य सांगा, खालीलपैकी दक्षिण कोकणचं वैशिष्ट्य सांगा. ठीक आहे, मग आपल्याला उत्तर कोकणचं आणि दक्षिण कोकणचं वैशिष्ट्य फरक स्पष्ट करून व्यवस्थित शांततेत लिहून घ्यायचं आहे. आता उत्तर कोकण मध्ये वर्धा जिल्हा असेल पालघर मित्रांनो, व्यवस्थित लिहून देतो. उत्तर कोकण मध्ये वर्धा जिल्हा काय असेल मित्रांनो, बारीक हे थोडस हे करतो, दिसतंय तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, ओके थोडं वरती करून घेतो. हा, उत्तर कोकण मध्ये वर्धा जिल्हा वरून सुरुवात करणार आहोत मित्रांनो. आपण पाच जिल्हे आहेत उत्तर कोकण मध्ये. पहिला जिल्हा आहे मित्रांनो पालघर, बरोबर आहे की नाही? पालघर. त्याच्यानंतर आहे मित्रांनो ठाणे, दिसतंय. त्याच्यानंतर मुंबई शहर, ठीक आहे मित्रांनो, मुंबई शहर, ठीक आहे मुंबई शहर. त्याच्यानंतर उपनगर, काय मित्रांनो? उपनगर आणि रायगड. अशी पाच जिल्ह्यांचा समावेश, अशा पाच जिल्ह्यांचा समावेश कुठं आहे? रायगड. ठीक आहे, अशा पाच जिल्ह्यांचा समावेश कुठं आहे? उत्तर कोकण मध्ये आहे. पाच जिल्ह्यांचा समावेश कुठे आहे मित्रांनो? उत्तर कोकण मध्ये आहे. आणि दक्षिण कोकण मध्ये दोनच जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. पहिले वरती लिहितो, क्रमाने लिहितो, वरती रत्नान, मग खाली सिंधू. ठीक आहे, रत्नागिरी, काय मित्रांनो? रत्नागिरी. आणि त्याच्या खाली काय? सिंधुदुर्ग. अशा पाच जिल्ह्यांचा, अशा दोन जिल्ह्यांचा समावेश कुठं आहे? दक्षिण कोकण मध्ये आहे. आता दक्षिण कोकणची जी जमीन आहे ना मित्रांनो, ती जांभ्या कलरची आहे. दक्षिण कोकणची जमीन कोणत्या कलरची आहे? जांभा रंग आहे. दक्षिण कोकणच्या जमिनीचा रंग कसा आहे? जांभा आहे. दक्षिण कोकण खनिजांनी समृद्ध एरिया आहे. दक्षिण कोकण कशाने समृद्ध एरिया आहे मित्रांनो? खनिजांनी समृद्ध एरिया आहे. दक्षिण कोकणात बरीच खनिज सापडतात, समृद्ध आहे, लक्षात ठेवायचं. उत्तर कोकणात समृद्ध आहे. ठीक आहे, आता दक्षिण कोकणामध्ये जांभी मिळते मित्रांनो, उत्तर कोकणामध्ये तांबडी मिळते. तुम्ही ठाण्यामध्ये बघत असाल मोठ्या प्रमाणात वीटभट्टीचं काम चालतं, तांबडा रंग सापडतो जमिनीचा मित्रांनो, जमिनीचा रंग तांबडा सापडतो, महत्वाचं आहे. ठीक आहे, इथं कुठलंही खनिज सापडत नाही. ठीक आहे, बरं, लोकसंख्या कुठली जास्त असेल? मुंबईच्या आसपासची लोकसंख्या जास्त असेल, म्हणजे लोकसंख्या इथं जास्त आहे मित्रांनो. शॉर्टकट लिहून घ्यायचंय, लोकसंख्या इथं काय आहे मित्रांनो? लोकसंख्या काय आहे? जास्त आहे. ठीक आहे, इथं लोकसंख्या काय आहे दक्षिण कोकणाची? कमी आहे. लोकसंख्या इथं दक्षिण कोकणाची काय आहे मित्रांनो? कमी आहे. बरं, त्याच्यानंतर उत्तर कोकणामध्ये अजून दुसरा एक प्रकार लिहिला, दुसरा कोकण हा विकसित एरिया आहे. दक्षिण उत्तर कोकण मुंबईच्या आजूबाजूचा एरिया काय आहे? विकसित. विकसित. ठीक आहे, काय मित्रांनो? विकसित भाग आहे. ठीक आहे, उत्तर कोकण विकसित आहे. हा कमी विकसित आहे दक्षिण कोकण. दक्षिण कोकण काय मित्रांनो? कमी विकसित आहे. दक्षिण कोकण काय मित्रांनो? कमी विकसित आहे. ठीक आहे, वाहतुकीची साधनं कुठे जास्त असतील? वाहतुकीची साधनं कुठे असतील मित्रांनो? उत्तर कोकण मध्ये वाहतुकीची साधनं जास्त आहेत मुंबईच्या आजूबाजूच्या एरियात. वाहतुकीची साधनं, या रस्त्यांचं जाळं पण कधी कधी येतं. वाहतुकीची साधनं म्हणा, रस्त्याचं जाळं म्हणा, ठीक आहे, उत्तर कोकण मध्ये जास्त आहे. इथं दक्षिण कोकण मध्ये काय आहे? कमी आहे मित्रांनो वाहतुकीची साधनं. वाहतुकीची साधनं कमी आहेत इथं. मी शॉर्टकट लिहून दिलं, दक्षिण कोकण मध्ये वाहतुकीची साधनं काय आहेत मित्रांनो? कमी आहेत. पुढचा महत्वाचा, उत्तर कोकण मध्ये भाताचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं मित्रांनो. उत्तर कोकण मध्ये भात मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं, भात पीक घेतलं जातं. तसं दक्षिण कोकण मध्ये पण येतं ते पीक, पण कम्पेरेटिव्हली उत्तर कोकण मध्ये भाताचं पीक जास्त घेतलं जातं. काही लोक त्याला भात म्हणतील, काही लोक तांदूळ म्हणतील, ठीक आहे, आपल्याला त्या वादात पडायचं नाहीये. ठीक आहे, तर भाताचं पीक जास्त घेतलं जातं दक्षिण कोकण मध्ये. मित्रांनो फळबागा जास्त आहेत. काय आहेत मित्रांनो? आंबे. फळबागा, फळबागा जास्त आहेत दक्षिण कोकण मध्ये. काय जास्त आहेत मित्रांनो? फळबागा जास्त आहेत. अजून खाड्या बाकी आहेत, बंदरे बाकी आहेत, किनारे बाकी आहेत, खूप काही बाकी आहे. दक्षिण फक्त कोकणच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिकायला अवघड आहे, दुसरा अवघड नाही. व्यवस्थित लिहून घ्या, बाजूला होऊन जातो. स्क्रीनशॉट काढण्याचा प्रयत्न करू नका, स्क्रीनशॉट बसणार नाही. स्क्रीनशॉट काढण्याचा प्रयत्न करू नका, स्क्रीनशॉट बसणार नाही. ठीक आहे, चला लिया पटापट. सो अशी माझी अपेक्षा आहे. नंतर पुन्हा एकदा व्हिडिओ बघणार आहात, पॉज करणार आहात, मग लिहिणार आहात. दक्षिण कोकण उत्तर कोकण क्लिअर आहे,
दक्षिण कोकण उत्तर कोकण क्लियर आहे, काही डाऊट नसेल, आय होप समजलं उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण मधला फरक काय आहे. ठीक आहे, दोनदा तीनदा काय करायचं आहे, वाचायचं आहे, लेक्चर करायचे आहेत. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण, पुढच्या लेक्चर पुढच्या टाइप कडे जाऊया. आय होप इथपर्यंत कळालं, मी हे रफ करतो. चला आता पुढचा महत्वाचा आहे, आता कोकणाचा एक विस्तार करूया. बघा मित्रांनो, कोकणाचा तीन भागामध्ये डिवाइड करूया, उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. आता उत्तर कोकण तुम्हाला माहित असेल, जसं दमनगंगा नदीपासून सुरुवात होते हा, तर खाली तेरेखोल नदीपर्यंत, पण दमनगंगापासून पाताळगंगापर्यंत जो आहे तो आहे उत्तर कोकण. दमनगंगापासून पाताळगंगापर्यंत काय आहे? उत्तर कोकण. दमनगंगापासून तर पाताळगंगा, दमनगंगा ते पाताळगंगा आहे उत्तर कोकण. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघाल पाताळगंगापासून सुरुवात होते मध्य कोकणाची, पाताळगंगापासून तर सावित्रीपर्यंत मध्य कोकण. पाताळगंगापासून सावित्रीपर्यंत मध्य कोकण, काही फक्त थोडस एकदा वाचून काढा. दक्षिण कोकण आहे सावित्री ते तेरेखोल, दक्षिण कोकण आहे सावित्री ते तेरेखोल. कोकण पुढचं अजून एक लेक्चर पूर्ण कोकणवर होईल, मग बंदर, नद्या, खाड्या, त्याचे ट्रिक्स, जिल्ह्या वाईज ट्रिक्स, एरिया वाईज ट्रिक्स, सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत, सो डोंट वरी. ठीक आहे, उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण लक्षात आलं. उत्तर कोकणाची काय, कुठून सुरुवात होते? दमनगंगापासून तर पाताळगंगापर्यंत, मध्य कोकण पाताळगंगा ते सावित्री आणि दक्षिण कोकण सावित्री ते तेरेखोल. ठीक आहे, आता वाटलं तुम्हाला जर जिल्हे विचारले असतील, अजून क्रिटिकल केलं हा, तर हे खालचे दोन जिल्हे लक्षात ठेवायचे, रत्नासिंधू आणि सिंधू दक्षिण कोकण मध्ये आहे, बाकी काय हो. रत्नासिंधू कुठे आहे? सिंधुदुर्गमध्ये, सॉरी दक्षिण कोकण मध्ये. मध्य कोकण मध्ये आहे रायगड, मध्य कोकण मध्ये काय आहे? रायगडचा अर्धाच भाग आहे हा, रायगडचा अर्धा भाग, आणि उरलेले ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर कुठे आहेत? उत्तर कोकण मध्ये. मग ठाणे, पहिले पालघर पासून सुरुवात करू, पालघर हा, त्याच्यानंतर ठाणे, त्याच्यानंतर मुंबई शहर. ठीक आहे, मुंबई शहर, त्याच्यानंतर मुंबई उपनगर, उपनगर आणि रायगडचा पण अर्धा भाग उत्तर कोकण मध्ये येतो, रायगडचा अर्धा भाग मध्य कोकण मध्ये येतो, आणि रत्नासिंधू दक्षिण कोकण मध्ये येते. रत्नासिंधू कुठे येते? दक्षिण कोकण मध्ये येते. समजते मला काय म्हणायचंय? चार जिल्हे, पाच जिल्हे उत्तर कोकणामध्ये, एकच जिल्हा तो पण अर्धाच भाग त्याचा मध्य कोकणामध्ये, आणि दक्षिण कोकणामध्ये रत्न आणि सिंधू दोघ. ठीक आहे, क्लिअर आहे, चालायचं पुढे. आय होप इथपर्यंत उदाहरण कळालं असेल कोणत्या पद्धतीने आपण करत आहोत. क्लिअर आहे फंडा? नेक्स्ट लेक्चर मध्ये आता पुढचा टॉपिक घेऊया, पुढचा टॉपिक घेऊया. बघा आता एक प्रकार असतो खलाटी आणि वलाटी. आता खलाटी म्हणजेच खालचा एरिया. आपण समुद्र किनाऱ्यावरनं जेव्हा बघाल तर तुम्ही बघाल हा, तुम्हाला मी एक सह्याद्री ऍव्हरेजली अशी आहे, सह्याद्री पर्वत डायरेक्ट असा आहे, आणि इकडचा जो उतार आहे ना तो स्लोप आहे. ठीक आहे, आणि इथं समुद्र किनारा लागलाय मित्रांनो, इथं समुद्र किनारा लागलाय, असा एवढा पण नाही, असा थोडासा, इथं समुद्र किनारा लागलाय, इतकंही स्ट्रेट नाहीये, पण ऍव्हरेज समजून चला. हा, तुम्ही इथं बघाल ना तर तुम्हाला डायरेक्ट एक स्ट्रेट भिंत दिसेल कोकणाच्या वरून, इथं काय दिसेल? एक अशी स्ट्रेट भिंत दिसेल. पण सह्याद्रीच्या वरती आला ना आमच्या नाशिककडे बघाल तर, आम्ही पण नाशिक सह्याद्रीच्या कुशीतच आहोत, फक्त कोकणात नाही आहोत तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहोत इथं. तर इकडे बघाल तर दक्षिण कोकण लागतं, सॉरी इकडे लागतं तर उतार मंद होत जातो, गोदावरी उगम पावते हळूहळू पुढे पुढे मंद उतार होत जातो. पण इकडे उतार कसा आहे? सह्याद्रीचा तीव्र उताराचा आहे. मग तुम्ही इथून खाली जर बघाल हा, समुद्र किनाऱ्यावरचा जो भाग बघाल त्याला म्हणणार खलाटी, आणि डोंगरावर चढाल तर तो आहे वलाटी. हा, खालचा भाग असतो खलाटी, वरचा भाग असतो वलाटी. क्लिअर आहे मित्रांनो? खालचा भाग असतो खलाटी, वरचा भाग असतो वलाटी. ख म्हणजे खालचा, व म्हणजे वरचा, लक्षात आलं? आता खलाटी आणि वलाटी मध्ये लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून? हा आहे सपाट भाग, सपाट मैदानी भाग आहे. खलाटी म्हणजे काय? सपाट मैदानी भाग आहे. ठीक आहे मित्रांनो, हा डोंगराळ भाग आहे, ओबाड दोबाड आहे, थोबाड नाही बरं का, ओबाड दोबाड आहे, डोंगराळ भाग आहे. काय मित्रांनो? डोंगराळ भाग आहे. बर, आता विकसित भाग कोणता असेल? सर्वांना माहित असेल विकसित भाग कोणता असेल? दोन तीन फरक स्पष्ट करायचे, लक्षात ठेवायचे. हा खलाटी जो आहे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात काय झालेला आहे? विकसित आहे. हा कमी विकसित आहे. दक्षिण कोकण वलाटीचा भाग काय आहे? कमी विकसित आहे. डोंगरावर जाल तसं 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 कमी विकसित एरिया चालू होतो, कमी विकसित आहे. त्याच्यानंतर बघाल तर इथं वाहतुकीची साधनं जास्त आहेत, सपाट जमीन असल्यामुळे वाहतुकीची साधनं जास्त आहेत, वाहतुकीचे साधन जास्त आहेत समुद्र काठावर लागून. ठीक आहे, डोंगरावर जाल तर वाहतुकीची साधनं कमी आहेत. ठीक आहे, पूर्ण कोकणची आडवी आडवी पट्टी बरं काशी कमी आहेत. ठीक आहे, दाखवतो मी खलाटी आणि वलाटी परत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघाल तर दक्षिण कोकणामध्ये समुद्र काठावर जनरली भाग घेतला जात नाही. हा, समुद्र काठावर जनरली भाग घेतला जात नाही, तर फळबागा होतात, नारळ असतील, आंबे असतील. हा, इथं फळबागा आहेत मित्रांनो. खलाटीमध्ये काय आहेत? फळबागा आहेत.
खलाटी मध्ये काय आहेत मित्रांनो, फळबागांचं पीक घेतलं जातं खलाटी मध्ये, ठीक आहे, फळबागांचं पीक घेतलं जातं. वलाटी मध्ये तांदळाचं पीक घेतलं जातं. वलाटी मध्ये कशाचं पीक घेतलं जातं मित्रांनो? तांदुळाचं. अय तांदूळ, तांदुळाचं पीक. ठीक आहे, क्लिअर आहे, काही डाऊट नाही इथपर्यंत. ठीक आहे, खलाटी आणि वलाटी हा लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. काही डाऊट असेल, शंका असेल तर मला सांगा. आय होप इथपर्यंत समजत असेल. आपण पुढच्या 8 दिवसामध्ये मॅक्झिमम टॉपिक कव्हर करून टाकूया. हा एवढ्या 300-350 तर नुसत्या जॉग्राफीच्या, महाराष्ट्राच्या जॉग्राफीच्या ट्रिक्स दिल. आज पण 5-6 दिल्या, कोणत्या जिल्ह्यापासून कोणता जिल्हा निर्माण झाला याची पण ट्रिक्स दिली. हा ते 4-5 ट्रिक्स वाचायच्या आहेत, प्रत्येक टॉपिक करायचं आहे. आता बघा, खलाटी आणि वलाटी म्हणजे काय, एकदा क्विक रिव्हिजन करून घ्या. खलाटी आणि वलाटी काय असतं इथं समजून घ्या मित्रांनो, खलाटी आणि वलाटी काय असतं. ठीक आहे, आता बघा, ही इथं सपोज इथं असा, इथं सह्याद्री पर्वतरांग आहे. इथं काय मित्रांनो? सह्याद्री पर्वतरांग आहे. ठीक आहे, आणि हा जो खालचा समुद्राच्या काठचा लागचा एरिया असेल हा खलाटी असेल, आणि डोंगरावर चढाल तर काय असेल? वलाटी असेल. ठीक आहे, डोंगरावर चढाल तर काय असेल? वलाटी असेल. क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट नाही इथपर्यंत. ठीक आहे, खलाटी वलाटी कळालं. ठीक आहे, आता कोकणाचा राहिलेला अर्धा पाठ आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत? कव्हर करणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.